नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, आज नागपूर येथे आलेलो आहे। या प्रवासादरम्यान मला अशी एक सूचना मिळाली की आमचा कार्यकर्ता जो धीरज शुक्ला आहे, हा मानकापूर झोन ऑफिस मेन गेटला नागपूर येथे काम करतो। त्याची एक तक्रार महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वेद प्रकाश मिश्रा नावाच्या एका पदाधिकाऱ्याने केलेली आहे। ही तक्रार माझ्याजवळ आहे, अतिशय खोट्या स्वरूपाची ही तक्रार आहे। या तक्रारीमध्ये खोटे आरोप या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यावरती केलेले आहेत। मी जेव्हा या वेद प्रकाश मिश्राला फोन केला, मी म्हटलं बाबा काय झालं, कशा संदर्भात झालं, तर त्याने मलाही फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। याची तक्रार आम्ही या वीज कामगार महासंघाचे महामंत्री श्री शंकर पहाडे यांना केलेली आहे की हा उलट हा जो आहे वेद प्रकाश मिश्रा हा अतिशय बेवडा मनुष्य असून तो दारू पिऊन त्या ठिकाणी धिंगाणा करत असताना आमच्या सुरक्षा रक्षकांनी हडकलं, तिथून त्याला सांगितलं इथं दारू प्यायची नाही, यावरून त्याने खोटी तक्रार केली। तसेच उलट असं म्हटल्यानंतर तो म्हणले तू सुरक्षा रक्षक आहे, तुझी लायकी काय, तू जा दारूसाठी मला पाणी घेऊन ये, तू इथं उभं राहायचं नाही, अशी दमदाटी उलट आमच्या सुरक्षा रक्षकांनी केली। याची तक्रारही आम्ही आज ओरली जे नागपूर सुरक्षा रक्षक बोर्ड आहे तिकडे केलेली आहे। एका संघटनेच्या लेटरहेडवरती आमच्या संघटनेच्या सभासदाला त्याची बदली केली, कुठलेही कारण नसताना, कुठलीही विचारपूस केली नसताना आणि कुठलीही शोकॉज दिली नसताना, त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। आम्ही महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे श्री शंकर पहाडे यांना विनंती करतो की आपण तुमच्या या कार्यकर्त्याला समज द्यावी आणि त्या जो कार्यकर्ता आहे तो सर्कल सचिव नागपूर शहरचा आहे वेद प्रकाश मिश्रा, अशा स्वरूपाचं वर्तन भारतीय मजदूर संघ कदापि खपवून घेणार नाही आणि त्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघही खपवून घेणार नाही की एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला, तो मनुष्य एवढा साधा आहे आणि त्याच्यावरती असे खोटे नाटे आरोप केले, तर त्या संघटनेने विचार करावा आणि याची शहानिशा करावी। ह्या तुमचा जो कार्यकर्ता आहे वीज कामगार महासंघाचा, त्याला सांगावं की अशा प्रकारची खोटी कंप्लेंट का केली, जर असं केलं नाही तर पुढे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ तसेच सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ नागपूर हे त्या कार्यकर्त्यावरती जो वीज कामगार महासंघाचा कार्यकर्ता त्यावरती कडक कारवाई करेल। तरी कृपया मी आपणास विनंती करतो की हे प्रकरण आणि त्याची तडकाफडकी, त्या बिचाऱ्या गरीब मुलाची, शुक्ला नावाच्या मुलाची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्याने आजपर्यंत त्याने कामामध्ये तो एवढा प्रामाणिक आहे, त्याने एकही दिवस खडा केली नाही। असा कार्यकर्ता असताना, असा त्याचा चांगला माणूस असताना विनाकारण ही जी तक्रार केली, खोटी तक्रार, याबद्दल त्या महासंघाला विनंती आहे, बोर्डाला विनंती आहे की त्याची शहानिशा करावी व तात्काळ त्याच्यावरती केलेली कारवाई आपण मागे घ्यावी। एवढंच बोलून मी थांबतो, धन्यवाद।